नमस्कार, मी सुलेमान तांबोळी. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र, विधानसभेचे विसर्जन होण्याची शक्यता. राजकीय पक्षामध्ये हालचाली वाढल्या. खासदार विजयसिंह मोहिते पाटलांना राज्यसभेवर पाठवणार खासदार शरद पवार यांचे वक्तव्य. संत वंश यांच्या हस्ते होणार चंद्रभागा बसस्थानकाचे भूमिपूजन. 33 कोटीच्या कामाची रावते यांनी केली घोषणा. कर्कम पोलीस स्टेशन शेजारीच चोरट्यांचा धुमाकूळ. भगवती महाराज यांना 5 लाख रुपयांची देणगी. आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याची मोलाची भूमिका दामाजी एक्सप्रेस ने बजावली. अभिनेते विजय कदम यांचे प्रतिपादन. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकी बरोबरच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे घेण्याचा निर्णयापर्यंत सत्ताधारी भाजप सरकार आले आहे. लवकरच महाराष्ट्र विधानसभा विसर्जित केली जाण्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला अधिक फायदा होणार असल्याचे राजकीय गणित भाजपाच्या वरिष्ठ नेत्याकडून बांधले जात आहेत. या निर्णयाची कुणकुण इतर पक्षांनाही लागल्याने सर्वच पक्षामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे घेण्याच्या निर्णयापर्यंत सत्ताधारी भाजप सरकार आले आहे. लवकरच महाराष्ट्र विधानसभा विसर्जित केली जाण्याचे संकेत मिळत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला अधिक फायदा होणार असल्याचे राजकीय गणित भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून बांधले जात. या निर्णयाची कुणकुण इतर पक्षांनाही लागल्याने सर्वच पक्षामध्ये राजकीय हालचालींना वेग आला. देशातील लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता येत्या 8 दिवसात लागू होण्याची शक्यता आहे. परंतु देशातील राजकीय वातावरण सत्ताधारी भाजप पक्षास अनुकूल असल्याची माहिती निवडणूक पूर्व चाचणीतून या पक्षास मिळाली आहे. लोकसभा निवडणूक स्वतंत्र घेण्याऐवजी राज्यात दोन्ही निवडणुका एकत्रित घेतल्यास भारतीय जनता पार्टीला अधिक फायदा होणार असल्याचा अहवाल भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे दिला गेला आहे. यामुळे राज्यातील विधानसभा विसर्जित करून दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याच्या हालचाली भाजपमध्ये सुरू झाल्या आहेत. हा निर्णय झाल्यास लोकसभेची शो मॅच पाहून विधानसभा निवडणुकीत निर्णय घेऊ म्हणणाऱ्या राजकीय नेत्यांची चांगलीच पंचाईत होणार आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याचे शुक्रवारी सांगितले. शरद पवार यांनी माढ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर सध्या ते मतदारसंघात गाठीभेटी घेत आहेत. आपल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यावर भर दिल्यानंतर शुक्रवारी पवार यांनी करमाळासह अकलूजला भेट दिली. अकलूज येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी ही घोषणा केली. माढ्यातून आपण लोकसभेची निवडणूक लढवणार आहोत, मग विद्यमान खासदारांचे राजकीय पुनर्वसन कसे करणार असा प्रश्न पत्रकारांनी पवार यांना विचारला असता माझ्या जागेवर विजयदादांना राज्यसभेवर पाठवणार अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. तीर्थक्षेत्र पंढरीत विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना माफक दरात राहण्याची सोय व्हावी या हेतूने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बांधकामात बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत अशा यात्री निवास व बसस्थानकाचा भूमिपूजन सोहळा विविध संतांच्या वंशजांच्या हस्ते रविवार 13 मार्च रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. चंद्रभागा बसस्थानकात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी संत नामदेव महाराज यांचे वंशज माधव महाराज नामदास, संत एकनाथांचे वंशज रावसाहेब गोसावी महाराज व संत तुकारामांचे वंशज संजय महाराज देहूकर यांच्या हस्ते सदर उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. वारकरी साहित्य परिषदेच्या माध्यमातून राज्यातील 355 तालुक्यातून आलेल्या वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधीची बैठक
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात घेण्यात आली. त्यावेळी रावते यांनी सदर घोषणा केली. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य माधव महाराज शिवणीकर, नामदास महाराज, वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते. करकंब तालुका पंढरपूर येथील पोलीस स्टेशनच्या आकेच्या अंतरावर असलेले मोबाईल शॉपीचे दुकान चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडले. करकंब परिसरात सुरू असलेल्या चोरीच्या घटना दिवसेदिवस वाढत असताना दरोड्या सारख्या घटनाही ताज्या असताना करकंब पोलीस स्टेशनच्या शेजारीच असलेल्या श्री साई समर्थ मोबाईल शॉपी कडून फोडून चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हान दिले आहे. करकंब येथील अजित अनिल टेके यांच्या श्री साई समर्थ मोबाईल शॉपीचे दिनांक 1 रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बंद दरवाजाचे कुलूप तोडून LG कंपनीचा 18 इंच काळ्या रंगाचा LED, दोन काळ्या रंगाचे CPU, चार पेन ड्राइव्ह, चार्जर, मेमरी कार्ड व इतर साहित्य असा एकूण 24,400 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. याबाबत पुढील तपास करकंब पोलीस करीत आहेत. आंधळगाव येथील माजी प्राचार्य डॉक्टर आ गो पुजारी यांनी हभप भगवती महाराज यांना विठ्ठल मंदिराच्या बांधकामासाठी सढळ हाताने 5 लाख रुपयांची देणगी दिली आहे. मुंबई येथील नेरूळ या ठिकाणी हभप बाबा महाराज सातारकर यांनी भव्य दिव्य विठ्ठल मंदिराचे बांधकाम हाती घेतले. काही कोटीचा हा प्रोजेक्ट असून बाबा महाराज सध्या त्यासाठी आपली सर्व पूंजी या कामाला लावली आहे. जेव्हा ही वार्ता प्राचार्य अप्पासाहेब पुजारी यांच्या कानावर पडली तेव्हा आध्यात्मिक लोकशाही रुजवण्यासाठी या महान कामात आपलाही एक खारीचा वाटा म्हणून ही 5 लाखाची देणगी देऊ केली. मंगळवेढा येथे दिनांक 27 फेब्रुवारी 2018 रोजी ताड कुटुंबियांच्या वतीने आयोजित कीर्तन सोहळ्याच्या प्रसंगी शकुंतला पुजारी यांनी तो धनादेश भगवती महाराज यांच्या हस्ते यांच्या हाती सुपूर्त केला. दैनिक दामाजी एक्सप्रेस ने सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याची मोलाची भूमिका बजावली असून यापुढे देखील दामाजी एक्सप्रेस ने सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन चित्रपट अभिनेते विजय कदम यांनी केले. दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या 9व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉक्टर आ गो पुजारी होते. कदम म्हणाले की दामाजी पंतांच्या पवित्र भूमीत येण्याचा योग केवळ दामाजी एक्सप्रेस मुळेच आला आहे. वर्तमानपत्र चालवणे हे जिकरीचे काम असून गेल्या 9 वर्षापासून दामाजी एक्सप्रेस मोठ्या दिमाखात सुरू आहे. ग्रामीण भागात इतके चांगले वर्तमानपत्र चालू शकते हे पाहून खरोखरच मनाला समाधान वाटते. पत्रकारिता करताना सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम दामाजी एक्सप्रेस परिवाराने केल्यामुळेच जनसामान्यात व वाचकामध्ये विश्वासाची प्रतिमा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र विधानसभेचे विसर्जन होण्याची शक्यता. राजकीय पक्षामध्ये हालचाली वाढल्या. खासदार विजयसिंह मोहिते पाटलांना राज्यसभेवर पाठवणार खासदार शरद पवार यांचे वक्तव्य. संत वंशजांच्या हस्ते होणार चंद्रभागा बस स्थानकाचे भूमिपूजन. 33 कोटीच्या कामाची रावते यांनी केली घोषणा. करकंब पोलीस स्टेशन शेजारीच चोरट्यांचा धुमाकूळ. डॉक्टर अप्पासाहेब पुजारी यांच्याकडून हभप भगवती महाराज यांना 5 लाख रुपयांची देणगी. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.